मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं, माझं शरीर अमजद खान सारखं आहे, हे मला अमिताभ बच्चन म्हणतात. पण कितने आदमी थे हे विचारू शकतो, कितने आदमी थे. पैसठ में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया. उद्या तुम्ही सगळ्यांनी जर हे प्रेम काढून टाकलं तर देवेंद्र फडणवीस या नावाला कवडीचीही किंमत नाही आहे. त्यामुळे या नावाच्या मागची शक्ती कोण आहे तर ती शक्ती तुम्ही आहात. आपण सगळे वकील आहोत, पण आता जनतेची वकिली करतो. पण आता आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. आणि तारीख पे तारीख वाला खटला नाही, मुंबईच्या समस्यांचा आरोपी कोण हे मुंबईकरांसमोर स्पष्टपणे मांडायचं आणि एका झटक्यामध्ये मुंबईकरांना सांगायचं, न्यायाधीश तुम्ही, आरोपी हे, आणि आता न्याय मुंबई करता करा. आणि माझा विश्वास आहे मुंबई करता जे त्यावेळी ज्यावेळी ते न्याय करतील, या मुंबईमध्ये सत्ता पालट झालेला असेल आणि जनतेच्या मनातलं जे काही आहे ते फायनल जजमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे येईल. मी आज आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि आशिषजींनी खूप सुंदर सांगितलं, प्रातिनिधिक स्वरूपात या मुंबईला कोण कोण हवंय, हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. भारतीय जनता पार्टी एक टीम आहे. मगाशी माझा उल्लेख झाला, मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं, माझं शरीर अमजद खान सारखं आहे, हे मला अमिताभ बच्चन म्हणतात. पण कितने आदमी थे हे विचारू शकतो, कितने आदमी थे. पैसठ में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया. पण दोही बचे नाही, त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांना सन्मानच देतो, पण एकच गोष्ट मी सांगतो की जो काही सन्मान तुम्ही मला दिला, हा सन्मान मला मिळू शकला तो तुमच्यामुळे. या ठिकाणी मंचावर बसलेले सगळे आपले नेते असतील किंवा समोर बसलेले तुम्ही असाल, तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीच्या आधारावर आज हे यश आपल्याला मिळालं. आणि त्या यशामध्ये तुम्ही मला नेता बनवलं म्हणून त्या यशाचा मान मला मिळाला. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा मनापासून आनंदही आणि अभिमानही आहे की जगाला हेवा वाटावं असं नेतृत्व मोदीजींच्या रूपानं आपल्याकडे आहे. आणि त्या नेतृत्वाकडे बघितल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की आपलं सर्वस्व या ठिकाणी सोडून द्यावं, आपला मला काय पाहिजे यापेक्षा मी काय करू शकतो, मला काय मिळेल यापेक्षा मी काय देऊ शकतो, अशा प्रकारची भावना तयार व्हावी असं त्यागी नेतृत्व आज आपल्याकडे देशामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे त्याच नेतृत्वाकडे पाहून काम करतो. उद्या तुम्ही सगळ्यांनी जर हे प्रेम काढून टाकलं तर देवेंद्र फडणवीस या नावाला कवडीचीही किंमत नाही आहे. त्यामुळे या नावाच्या मागची शक्ती कोण आहे तर ती शक्ती तुम्ही आहात. तुम्ही सगळ्यांनी मिळून ही शक्ती दिली आहे. आता हीच शक्ती तुमची ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या मागे उभी करा आणि या ठिकाणी मुंबईमध्ये परिवर्तन करा. बिनीच्या शिलेदाराला जी लढाई जिंकण्याकरता ज्या किल्ल्यावर भगवा लावण्याकरता पाठवलाय तो भगवा लावल्याशिवाय आता थांबायचं नाही. एवढंच या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा आशिषजींचं मंगलजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.